नमस्कार श्रोते हो हसू खुसू खुसू या कार्यक्रमात आपलं हसत हसत स्वागत आज आपण ऐकणार आहोत एक जालिम कथा कथेच नाव जालिम औषध लेखन प्रशांत सराफ मंगळवार पेट, शांत। रात्रीचा टिन एक वाजला होता अचानकच एक दोन कबशा आणि वाट्या फुटल्याचा आवाज आला त्याचबरोबर काही भांडी जमिनीवर पडल्याचा आवाज आला पाठोपाठ आई ग नको 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 थांब थाम 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 थांब असा एका सद्गृहस्थाचा देखील आवाज आला मंडळी हा आवाज होता रामभाऊचा आता तुम्ही म्हणाल रामभाऊच्या घरात काय चाललंय हे तुम्हाला कशाला पाहिजे नवरा बायकोचं भांडण त्यांचं ते बघून घेतील आहो मंडळी मी पण हाच विचार केला नवरा बायकोच्या भांडणात आपण कशाला पडायचं पण शेजार धर्म ओ शेजार धर्म माणसानं शेजार धर्माला जागलं पाहिजे पलीकडच्या घरात काय चाललंय हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे शिवाय आपण एका गल्लीत राहतो गल्लीत काय चाललंय काय नाही हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे म्हणून मी फक्त जरा ना ऐकलं एवढंच तुम्हाला म्हणून सांगतो जे तुम्हाला मला आणि या जगालाच फक्त माहीत सौ दामिनी वहिनी अहो भयंकर चिडल्या होत्या नुसत्या चिडल्या नव्हत्या रामभाऊवर नुसता जाळ काढत होत्या आता हे मी तुम्हाला सांगितलं हे कुणालाही सांगू नका मी म्हणत होते त्या सटवाईचं घरच तुम्हाला कसं सापडलं डोळे फुटले होते का तुमचे अग चुकून झालं गल्लीत लाईट नव्हती आपलं घर नीट कळालंच नाही लई शाण हायसा बरोबर त्या कामिनीच्याच घरी कसं गेला तरी बर तिने दार उघडलं नाही असल्या पार्ट्या केल्यावर दुसरं काय होणार आणि चुकलं माझं आता मी काही झालं तरी आपल्याच घरात बरोबर येणार म्हणजे परत जाणार पार्टीला नाही मी बघा तुम्हाला कशी अद्दल घडवते ते मंडळी बऱ्याच घडामोडीनंतर मंगळवार पेठ शांत झाली आणि सकाळी दोघांना सुद्धा बाहेर जाताना सगळ्यांनी बघितलं तेही जोडीनं सगळे लोक कशे टकामका 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 दोघांना बघत होते रामभाऊनी मात्र नजरेनच आपलं गप्प बसण्याचा इशारा केला रामभाऊ आणि सौ दोघण चालले होते कुठं गेले माहीत नाही हां पण दुपार व्हायच्या आत ते परत सुद्धा आले खरं येताना आहो बघतो तर काय रामभाऊच्या मोठ्या कपाळावर भला मोठा असा रुमाल बांधला होता आता रामभाऊच्या डोक्याला रुमाल बघितल्यावर लोक काय गप्प बसतायत पळत पळत आले आणि विचारायला ला लागले रामभाऊ काही लागलं की काय रामभाऊ काय झालं की काय रामभाऊ मात्र एक शब्दही न बोलता दामिनी वहिनींच्या माग 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 घरामध्ये गेले दिवस सरला संध्याकाळ झाली आणि सरते शेवटी सहा वाजता रामभाऊ अगदी भल्या मोठ्या रुमाला सकट बाहेर आले सारी मित्रमंडळी चक्रावून गेली होती प्रत्येकाच्या घोळक्यामध्ये एकच चर्चा रामभाऊला काय लागलं असेल का रामभाऊला काय झालं असेल रामभाऊन रुमाल का बांधला हे काय गौड बंगाल आहे हे कुणालाही कळे ना शेवटी एक दोघांनी रामभाऊला पकडलं काय रामभाऊ काय लागलंय की काय रामभाऊनी मात्र नंदी बैलानं मान हलवावी तशी अलगदरित्या मान हलवली शेवटी एक दोघांनी रामभाऊला पकडलं आणि तो रुमाल असा काढला आणि तुम्हाला सांगतो तो रुमाल काढल्या काढल्या सगळे जणत हादरले काही क्षणानंतर मात्र हास्याचे कल्लोळ उठले अहो एवढंच काय सगळी गल्ली लोटली गल्ली ते बघायला तर मंडळी तुम्हाला म्हणून सांगतो जे तुम्हाला मला आणि या जगाला फक्त माहीत कुणालाही सांगू नका बोलू नका आपल्या सौदामिनी वहिनी यांनी एक भन्नाट शक्कल लढवली होती आहो श्री रामभाऊ यांच्या कपाळावर चक्क म्हणजे चक्क एक क्यू आर कोड रंगवून आणला होता सौदामिनी वहिनींच्या डोक्यातली ही भन्नाट कल्पना श्री रामभाऊ यांच्या कपाळावर उतरली होती लगेचच आहो आता क्यू आर कोड रंगवलाय म्हटल्यावर मित्रमंडळी काय गबसतील अजिबात नाही ज्यामुळं आपल्याला त्रास होत नाही ते मित्र कसले शत्रू म्हणायला पाहिजे अहो लगेचच एका मित्रानं तो क्यू आर कोड खरा की खोटा हे तपासण्यासाठी मोबाईल काढला क्यू आर कोड स्कॅन केला लगेच धडाधड 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 माहिती आली नाव श्री रामभाऊ इंगळे वय पंचावन्न रंग काळा सावळा कामधंदा पूर्वी करत होते यापुढं करतील की नाही याबाबत शंका आहे घरचा पत्ता घर नंबर पाचशे शहात्तर पाण्याच्या टाकीजवळ पाटील गल्ली पेठ कोल्हापूर फोन नंबर अमुक 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 तमुक तमूक तमुक, तमुक, तमुक अर्थातच हा नंबर सौ दामिनी वहिनींचा आहे मला माहिती आहे महत्वाची सूचना रात्री अपरात्री हा इसम आढळल्यास कुठं दिसल्यास नंबरवर फोन करावा किंवा हे अखंड पार्सल दिलेल्या पत्त्यावर पोहोचवावं तस्दीबद्दल शमस्व, तर मंडळी सांगायची गोष्ट अशी या नंबरवर कधीही कोणाचा फोन आला नाही किंवा पार्सल सुद्धा पाठवण्याची तसदी रात्री अपरात्री कोणी घेतली नाही हा उपायच असा जालिम होता की त्याचा आसर झालाच मंडळी एक गोष्ट सांगायची राहून गेली ही तुम्ही इतरांना सांगितली तरी चालेल किंवा स्वतःसाठी आजमवली तरी सुद्धा चालेल सौ दामिनी वहिनींच्या घरी क्यू आर कोड रंगवण्यासाठी त्यानंतर राहिली शोते हो हसू खुसू या कार्यक्रमात आज आपण एक जालिम कथा ऐकली कथेचं नाव होतं जालिम औषध सहभाग अमृता खानोलकर प्रसाद देसाई लेखन आणि सहभाग प्रशांत सराफ